क्लायंटला वाटतं की आपण कुठल्याही पद्धतीचे ड्राय फ्रिजी आणि हिना कोटेड हेअर, स्पेशली हिना कोटेड हेअर घेऊन गेलो की प्रोटीन ट्रीटमेंट केल्यानंतर असे एकदम छान शायनी लुक येणार, तर खराच असा रिझल्ट मिळणार आहे का हे बघण्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. हेअर्स बघितलेले आहेत. मी निवेदिता, स्टुडिओ एंड द मेकओवर कॅफे या मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर चला व्हिडिओला स्टार्ट करू. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही बघितलं असेल की मी ब्लूटॉक्स ट्रीटमेंट बद्दल बोलते आहे, म्हणजेच प्रोटीन ट्रीटमेंट आहे ही. आणि कुठलीही केमिकल ट्रीटमेंट करण्याच्या आधी आपल्याला करावा लागतो प्युरिफाईंग शॅम्पूनी हेअर वॉश. केसांच्या कंडिशनवरती ठरतं की तुम्हाला 2 वेळा शॅम्पू करायचं की 3 वेळा शॅम्पू करायचं आहे. तर इथे माझ्या क्लायंटनी खूप जास्त ऑइल लावलं होतं आणि ते ऑइल निघतच नव्हतं, तर मला 3rd टाइम पण त्यांना शॅम्पू करावा लागला. सो आपण क्लायंटला कन्सल्टेशन करतानाच विचारून घेतो की तुम्ही स्मूथनिंग ट्रीटमेंट किंवा कुठली ट्रीटमेंट केली आहे, मेहंदी कोटेड हेअर्स आहेत का तुमचे, किती वेळा मेहंदी यूज केली आहे. पण ते माझ्या लक्षात आलं त्यांनी हिना वापरलेला आहे आणि त्यांनी आफ्टर स्मूथनिंग ट्रीटमेंट बरेचदा हिना वापरलेला आहे, त्यामुळे त्यांचे हेअर्स खूप जास्त डॅमेज, फ्रिझी आणि खूप जास्त रफ ड्राय झाले होते. पण त्यांनी मान्य केलं नाही, त्यामुळे मी त्यांना एकच सांगितलं की तुमच्या हेअर्सवरती 100% रिझल्ट येणार नाही. सो हेअर वॉश झाल्यानंतर त्यांना टॉवेल ड्राय करायचं आहे आणि टॉवेल ड्राय करून झाल्यानंतर 70% हेअर्स ड्राय करायचे आहेत, बाकी वेट ठेवायचे 30%. आणि तुम्ही बघू शकता खूपच जास्त फ्रिझी हेअर्स होते. ब्लूटॉक्स ट्रीटमेंट बद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे हे सगळ्यात छान फ्लोरा ऍक्टिव्हचं 5-in-1 ट्रीटमेंट आहे, जे की प्रोटीन ट्रीटमेंट आहे. स्मूथ होतात ह्यात केस, सॉफ्ट होतात आणि इन्स्टंटली रिपेअर होतात डॅमेज हेअर्स. आणखी सांगायचं म्हणजे की हे ब्लू पिगमेंट आहेत यामध्ये, ब्लू कलरचंच आहे ट्रीटमेंट, जसं की बाकीचे बोटॉक्स ट्रीटमेंट पण असतात. आणि हे न्यूट्रिलाइज करतं येलोइंग टोनला, तुमच्या हेअर्सला लाईट शेड देतं. सो याचा इफेक्ट जो आहे तो एकदम इन्स्टंट आहे, तुम्हाला लगेच जाणवेल. एकदम हेल्दी हेअर्स होतात डॅमेज हेअर. आणि ह्याचा लावायची पद्धत पण बघू शकता तुम्ही. आपण जेव्हा 30% जेव्हा तुमचे हेअर्स वेट असतात त्यावरती जेव्हा प्रोडक्ट लावतोय, हे खूप लवकर पेनिट्रेट होतं तुमच्या हेअर्समध्ये आणि लावताना प्रोडक्ट पण कमी लागतं. याला लावायची पद्धत म्हणजे बाकीच्या केमिकल सारखंच आहे, अजिबात स्कॅल्पला लावायचं नाही आहे. सो आपण बाकीच्या केमिकल ट्रीटमेंट कशा लावून घेतो त्याच पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे. सेक्शन बाय सेक्शन लावायचं आहे, रूटला लावायचं नाही आहे, स्काल्पला लागलं नाही पाहिजे केमिकल ट्रीटमेंट कुठल्याही पद्धतीची. सो 1/2 इंच सोडायचा आणि आपण सोडूनच स्टार्ट करायचं आहे. व्यवस्थित पेनिट्रेट होईल असंच व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने मी लावती आहे त्याच पद्धतीने लावायचं आहे आणि सगळे सेक्शन बाय सेक्शन लावून घेतलेत मी इथे. सो प्रोडक्ट सगळीकडे लावून झाल्यानंतर, ट्रीटमेंट लावून झाल्यानंतर, एक मी इथे तुम्हाला स्किप केली आहे स्टेप जी दाखवली नाहीये. 15 ml वॉटर घ्यायचं आहे, 15-20 ml वॉटर एका बाउलमध्ये घ्यायचं आणि ते आपल्या सगळं जे ट्रीटमेंट आहे. एक स्टेप मी इथे दाखवली नाही आहे, ॲक्च्युली हेअर्स जे इमल्सिफाय करायचे होते, 15-20 ml वॉटर घ्यायचं आहे बाउलमध्ये आणि सगळे हेअर्स इमल्सिफाय करून घ्यायचे आहेत. आता का करायचे, तर जे एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे ते काढून घ्यायचं. सो हे झाल्यानंतर आपल्याला कोल्ड ड्रायर यूज केलेला आहे आपण इथे आणि ड्राय करून घ्यायचे. हेअर्स 100% ड्राय झाले पाहिजे. ज्या वेळेस तुमचा स्काल्प पूर्णपणे ड्राय होऊन जातो ना, त्यावेळेस त्याला मिडियम हीटवर करायचं आणि टोटली ड्राय करून घ्यायचे. आणि सोबतच पॅडल ब्रशचा यूज करायचा आहे आणि कुंब करून घ्यायचं. त्यांचे हेअर्स अतिशय जास्त फ्रिझी आणि कर्ली असल्यामुळे मला इथे कोंब सारखं करत राहावं लागलं, पण मी मिडियम हीटच मारलेली आहे, फुल हीट बिलकुल मारलेली नाही आहे. आणि ड्राय करून घ्यायचे आहेत, टोटल 100% ड्राय करायचे आहेत विथ केमिकल. फुल्ली ड्राय झाल्याशिवाय पूर्ण ब्लोड्राय करायचा नाही. आणि ब्लोड्राय करून घ्यायसाठी 4 सेक्शन काढलेत, फुल्ली ड्राय झाले होते, 4 सेक्शन काढलेत आणि ड्राय करून घेतलेत, ब्लोड्राय केलं आहे. एक एक सेक्शन घेऊन ब्लोड्राय केलेलं आहे आणि खूप जास्त थिक हेअर्स असल्यामुळे मला आणखी छोटे छोटे सेक्शन काढावे लागले. सो आपल्याला आयनिंग करायची होती, त्यामुळे मी ब्लोड्राय करून घेतलेला आहे. प्रॉपरली ब्लोड्राय करायचा असतो आयनिंगच्या आधी, म्हणजे प्रॉपरली आयनिंग पण व्यवस्थित होतं. सो ब्लोड्राय कसा करायचा, तो एकदम स्ट्रेट ब्लोड्राय असला पाहिजे, त्याला कुठल्याही पद्धतीचा कर्ल करायचा नाही आहे. सो स्ट्रेट ब्लोड्राय करायचा आहे, अगदीच
एक एक छोटे छोटे सेक्शन घेऊन ब्लो ड्राय करून घ्यायचं आहे, एकदम टाईटली पकडायचं आहे. स्ट्रेट ब्लो ड्राय करून झाल्यानंतर आपल्याला आयनिंग मशीनचा यूज करायचा आहे. सो इथे आयनिंग करताना मी टेम्परेचर 210 ठेवलेलं आहे, जे की प्रॉपर आहे त्यांच्या हेअर्सनुसार. सो इथे रिपिटेशन्स मी जवळपास 12 ते 15 रिपिटेशन्स घेतले होते. प्रॉपरली आयनिंग करायला पाहिजे. सेक्शन घेताना पण खूपच थीन सेक्शन घ्यायचं आहे, बिलकुल जाड सेक्शन घ्यायचा नाही आहे. थीन सेक्शनमध्ये प्रॉपरली काम करायचं, एकदम प्रत्येक हेअर तुमचा स्ट्रेट झाला पाहिजे, व्यवस्थित आयन झाले पाहिजे. सो ज्यावेळेस केमिकल ट्रीटमेंटमध्ये आयनिंग असतं, याचा अर्थ आयनिंगनी केमिकल ट्रीटमेंट जे आहे ते तुमच्या हेअर्समध्ये लॉक होतात. सो त्यामुळे पण थोडाफार तुमचा स्ट्रेट लुक येतो, बट प्रोटीन पण व्यवस्थित इन्फ्यूज होतं तुमच्या हेअर्समध्ये, प्रॉपरली ट्रीटमेंट होतं. आणि अशा पद्धतीने एक साईड झालेली आहे. फक्त आता शेवटचे राहिलेले आहेत. आयनिंग करताना खूप पेशंटली काम करायचं. जसा तुमचा फर्स्ट सेक्शन तुम्ही करत असतात, तसा सेक्शन तुम्ही शेवटच्या सेक्शनपर्यंत तसेच राहिले पाहिजेत. सो आयनिंग फटाफट संपवल्यानंतर मी त्यांना 10 मिनिटाचा वेट करायला लावणार आहे, जेणेकरून त्यांचे जे हेअर्स आहेत ते एकदम नॉर्मल टेम्परेचरला येतील. आणि तुम्ही बघू शकता खूप छान वाटत होते हेअर्स, खूपच सुंदर सिल्की आणि स्मूथ दिसत होते. सगळ्यांनाच केमिकल ट्रीटमेंट केल्यानंतर असं वाटतं की असाच लुक येणार, खूपच भारी लुक येणार, बट तसं नसतं. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी हिना कोटेड त्यांचे हेअर्स होते आणि त्यामुळे कुठलीही केमिकल ट्रीटमेंट बसत नाही. सो इथे मी शॅम्पू करताना सल्फेट फ्री, पॅराबिन फ्री आणि जे हायड्रेटिंग शॅम्पू आहे तो यूज केलेला आहे आणि कंडिशनर यूज केलेला आहे. आफ्टर दॅट 10 मिनिटचा वेट करायचा आहे आणि त्यानंतर रिन्स करून घ्यायचं आहे, ब्लो ड्राय करायचं आहे. ब्लो ड्राय करताना सेम जसं मगाशी कोल्ड ड्राय केलं होतं आणि त्यानंतर 10 मिनिटानंतर मीडियम हीटवरती करायचं आहे. रिझल्ट तुम्ही बघू शकता, फुल्ली स्ट्रेट लुक आलेला नाही आहे, 50 to 60% स्ट्रेट लुक आलेत, पण हेअर स्मूथ झालेत आणि नॉर्मल कंडिशनला आले होते. आणि फ्रिझीनेस पण बऱ्यापैकी कमी झाला होता आणि क्लायंट पण सॅटिस्फाईड होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर पण करा. भेटूया तशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.